की खास खबर। चपराड में नाना पटोले के स्वागत में उमड़ी हजारों की भीड़। भंडारा जिले के ग्राम चपराड में राष्ट्रीय कांग्रेस के किसान मजदूर संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले के स्वागत के लिए हजारों की भीड़ उमड़ पड़ी। एक ओर नाना पटोले से हाथ मिलाने युवाओं में होड़ दिखी, तो दूसरी ओर महिलाएं भी अपने चहेते नाना पटोले का औक्षवंत कराने हेतु हर रास्ते और हर घर के सामने पूजा की थाली लेकर खड़े दिखाई दिए। जिला परिषद के अध्यक्ष रमेश डोंगरे के जिला परिषद निर्वाचन क्षेत्र के ग्राम चपराड में विविध विकास कामों का लोकार्पण समारोह तथा किसान सम्मेलन का आयोजन जिला परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे द्वारा आयोजित किया गया था। इस अवसर पर जिला परिषद सदस्य मनोहर राउत, जिला परिषद सदस्य प्रदीप बुराड़े, सौ शुद्धमता नंदा गौली, उद्योगपति जैसा मोटवानी, सरपंच कुसुम दिगोरे, उप सरपंच गोपाल घाटेकर के साथ भंडारा गढ़चिरौली जिले के मुख्य पदाधिकारी मंच पर उपस्थित थे। किसान सम्मेलन के पूर्व नाना पटोले ने स्कूल भवन, जिला परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे द्वारा निर्मित हनुमान मंदिर के कलश का लोकार्पण, खेल के मैदान का लोकार्पण और भवन का भूमि पूजन किया। किसान सम्मेलन को मार्गदर्शन करते हुए नाना पटोले ने कहा कि कांग्रेस सदैव किसानों के साथ में है। उन्होंने भाजपा की पोल खोलते हुए कहा कि अब भाजपा को हटाने देश के 3 राज्यों में मतदाताओं ने कांग्रेस को जिताकर लाया है और चुनाव जीतते ही किसानों के हित के निर्णय लिए जा रहे हैं। 17% आरक्षण आदिवासी संख्या वाढली, आदिवासी संख्या आरक्षण वाढू पण या लोकांना तसं करायचं नाही, आपल्याला भांडणं कसे लावता येईल त्याच्याप्रमाणे त्यांनी सुरू केलं। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की देवाच्या नावात देवाच्या जाती पाडतील, माणसाला तुकड्या तुकड्यामध्ये विभागतील, पण गरीबाला तुकड्या तुकड्यामध्ये विभागण्याचं काम 1,40,000 रुपयामध्ये घरकुल होतं इथं सरपंच आणि बसलेले आहेत। रेती पाहिलं तर रेती नाही मिळत, रेती आणायला गेला तर 1,10,000 रुपये दंड ट्रॅक्टरवर। आता तो रेती आणणारा माणूस सोडून आणलं आणि पकडला गेला तर मग त्या रेतीवाल्याकडून त्या घरकुला वाटून जास्त पैसे घेत। खरे तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये पण आणि राजस्थान मध्ये आम्ही जाहीरनामा करत असताना आम्ही त्याच्यामध्ये सूचना केली त्या पद्धतीनं 2,00,000 म्हणजे 2,50,000 रुपये आता घरकुलासाठी आम्ही छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये द्यायला गरजूला त्या ठिकाणी त्या निराधाराला पैसे मिळाले पाहिजे अशा पद्धतीचं बेरोजगारासाठी व्यवस्था आम्ही निर्माण केली। बेरोजगारासाठी एखाद्या वर्गात ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आमच्या मुलं मुली असतात, बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्याची नोंद झाली, त्याला समजा नोकरी देऊ शकलो नाही सरकार, नोकऱ्या निर्माण करण्याचं तर आम्ही त्या पद्धतीचा प्रयत्न आमचं सरकार करणार त्या राज्यामध्ये, पण पैसे आम्ही त्यांना नोकरी देऊ शकलो नाही तर 4,000 रुपये एकाला देऊन एखाद्या घरी 4 पोरं शिकलेले असतील तर 16,000 रुपये महिना त्यांच्या घरामध्ये पोहोचवून देण्याची व्यवस्था आम्ही छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये करायला निघालो। हाच सवाल मी नरेंद्र मोदी आणि फडणवीसला केला होता की ज्यावेळेस आपण निवडणुकीच्या पुढे लोकांकडे गेलो तुम्ही सांगितलं होतं की देशामध्ये आमचं सरकार आलं तर 2 कोटी युवकांना आम्ही दर वर्षाला नोकऱ्या देऊ आणि राज्यात सरकार आलं तर दर गरिबांसाठी काँग्रेसच्या वतीनं जे वचननामा लिहायचा होता ती वचननामा लिहायची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि त्याच्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्रातला शेतकरी नेता होत असताना त्याचं मूळच लाखांदूर विधानसभा होत आणि त्याच्यातच धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि योगायोगाने छत्तीसगड मध्य प्रदेश आणि बाजूचा तेलंगणा राज्य हे धान उत्पादक जिल्हे आहेत। धानाच्या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले पाहिजे ज्याचा लोकसभेतही अनेकदा मी आपलं मत मांडलं, मोदीच्या समोर मांडलं, पण देशातलं आणि राज्यातलं सरकार हे शेतकरी विरोधी होतं। शेतकऱ्यांचं नाव घेतलं की सरकारला मोदी असो की फडणवीसला चीड यायची, पण राहुल गांधीजींना आम्ही सांगितलं की धान उत्पादक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कर्ज माफ करून म्हणजे आम्ही त्याला खूप मदत केली असं नाही। शेतकऱ्याचं जीवन कसं आहे की तो एक दाणा पेरतो लाखो दाणे काढतो, तो दुसऱ्याला मदत करणार आहे,
पण त्याच्या घामाला आपण दाम दिला तर शेतकरी कधी हात पसरणार नाही, तो या देशाला उभा करू शकतो. आणि तेच गोष्ट आदरणीय राहुल गांधी साहेबांनी मान्य केली. आणि छत्तीसगडमध्ये आम्ही जो वचननामा दिला 2500 रुपये क्विंटल धान खरेदी करण्याचा निर्णय आम्ही केला. आणि काल निकाल लागल्याबरोबर तिथं 2500 रुपयाच्या भावानं धान खरेदी करण्याचं काम सुरू झालं. ते ऑनलाईन नाही, जो शेतकरी धान आणेल त्याचं धान सातोसात मोजायचं, त्याला त्याच वेळेस चेक द्यायचा, अशा पद्धतीचं धोरण छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये आम्ही सुरू केलं. आपल्या इथे काय देवा लाईन मध्ये चाललं ऑनलाईन, म्हणजे देवाचं हे फडणवीस आणि मोदीचं सरकार आलं तेव्हाच माझी विधवा बहीण असेल, माझी विधवा आई असेल, माझा वयोवृद्ध माणूस असेल, त्याला अर्ज करायचा असेल निराधारसाठी तर तोही ऑनलाईन. कर्जमाफीची घोषणा केली सरकारने, नारा होता यांचा, भाजपचा नारा आणि सातबारा कोरा दोरे सर, भाजपचा नारा आणि सातबारा कोरा ही फडणवीस आठवण करून दिली की सरकार आलं आता माझ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ कर. त्यांनी म्हणलं की ठीक आहे करतो आणि दिला ऑनलाईन लोन. इस अवसर पर जिला परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे ने विकास काम करते समय नाना पटोले के सहकार्य के बारे में अवगत कराए. म्हणून काय मोठा काय झालो, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो म्हणून मोठा झालो नाही. निधी आणताना सहसा सहसी निधी येत नाही, त्याला मेहनत करावा लागतो, त्याला खासदाराकडे जावा लागतो, त्याला आमदाराकडे जावा लागतो, त्याला नेत्याकडे जावा लागतो, तेव्हा त्या गावाचा विकास होत असते. नाराभाऊचे निधी आणलं या ठिकाणी, शासन बीजेपीचं आहे, सरकार बीजेपीचं आहे, त्याच्या अगोदर मी निधी भरपूर आणत होतो. परंतु मागच्या वर्षी नाना भाऊ जेव्हा अध्यक्ष झालो, मी एका मोठ्या अधिकाऱ्याच्या ऑफिस मध्ये जात असताना मी त्याच्या पाया पडत होतो. पाया पडल्यानंतर तो अधिकारी एवढा गदगद होऊन गेला, मी लाल झालेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहो तरी एवढा गदगद होऊन गेला. त्या अधिकाऱ्याने मला ह्या जिल्हा परिषद पिंपळगाव सर्कल साठी 1 कोटी रुपये दिलं, 1 कोटी. 15 वर्षात ह्या शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग खोल्या नव्हत्या, सर्व पडलेल्या होत्या. त्या ह्या वर्षी पूर्ण 3 खोल्या झाल्या. अरे भंडारा जिल्ह्यामध्ये ही जी अभ्यासिका आणलो मी नाना भाऊ, एवढ्या हुशारीने आणलो की तुम्ही माझ्यावर जो उपकार केला, तो विकासाचा उपकार केला. ह्या सरकारचा विकास झाला पाहिजे, ह्या गावच्या लोकांनी मला निवडून दिला, विकास कसा होईल याकडे माझे लक्ष असते. त्यासाठी गोरगरिबाची मुलं त्यांच्या घरी लाईन नसतो, झोपण्यासाठी जागा नसते, अभ्यास करण्यासाठी जागा नसते, मुलगा हुशार असून तो घरच्या वातावरणामुळे अभ्यास करू शकत नाही. और जिला परिषद द्वारा हर एक योजना गरीबों तक पहुंचाए जाने की बात कही. 3 राज्यों के चुनाव नतीजों के बाद नाना पटोले का पहला दौरा होने से कांग्रेस के कार्यकर्ताओं में काफी उत्साह दिखाई दे रहा है. तो आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निषाद लांजेवार की खास खबर MNS न्यूज की है. MNS न्यूज लाइव देखने के लिए आज ही प्ले स्टोर से MNS हिंदी ऐप डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें. तब तक के लिए धन्यवाद.